ओबीसी आरक्षण पर बात करते हुए राज्य के मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि केंद्र की ओर से अब तक इस मामले में एम्पिरिकल डाटा नहीं मिला है। ओबीसी आरक्षण को लेकर 26 और 27 जून को राष्ट्रवादी नेता छगन भुजबल समेत अन्य पार्टी नेताओं की उपस्थिति में शिविर का आयोजन किया गया है, जिसमें पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुड़े समेत अन्य बड़े नेता और 300 प्रतिनिधि उपस्थित रहेंगे। ऐसी जानकारी इस वक्त वडेट्टीवार ने दी। नाही बघा, दोन मुद्दे वेगळे आहेत। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे, त्यासाठी आता आम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करतो। माननीय सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात जे सुतोवाच केलं होतं, त्या संदर्भात आयोगाची नेमणूक झालेली आहे आणि त्या आयोगाकडे स्पेशली हे काम, इम्पेरियल डाटा कलेक्ट करायचं काम दिलेलं आहे, देणार आहोत किंवा द्यायचं ठरलेलं आहे, चर्चा झालेली आहे। त्याही पलीकडे जाऊन माननीय सुप्रीम कोर्टाच्याकडे, त्याही वेळेस आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे 2011 जो सेन्सस झालेला होता त्यानुसार केंद्र सरकारने तो डेटा आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करणारे दोन पत्र केंद्र सरकारकडे आम्ही दिलेत। माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेससुद्धा माननीय पंतप्रधान महोदयाकडे मागणी केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत तो डेटा उपलब्ध झालेला नाही। आणि एम्पिरिकल डाटा उपलब्ध न झाल्यामुळे आता हा प्रश्न महाराष्ट्रातील जवळपास 40-45 हजार ओबीसींच्या जागा सहकार क्षेत्रापासून ग्रामपंचायतपासून तर कॉर्पोरेशनपर्यंत जिल्हा परिषदापर्यंत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। म्हणून आम्ही, केंद्र सरकार आम्हाला डेटा देत नाही, त्यांना केंद्र सरकारला निर्देश द्यावेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन दाखल करायचा आमचा निर्णय झालेला आहे आणि ते दाखल आम्ही करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट की पुन्हा या आमचे जे कमिशन जे नियुक्त केलेलं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आता परिस्थिती अशी आहे की कोविडची आहे, त्यामुळे त्यांना या सगळ्या परिस्थितीमध्ये तो डाटा कलेक्ट करणं कठीण आहे किंवा अडचणीचं आहे ते आयोग आता ठरवेल किंवा ते करू शकतात का याची विचारणा होईल।